नुसतं एवढं गर्भाचं दुःख सांगितलं नाही, तर कुय घरते निघाला मूत्र रंध्रे निघाला कटारी मिया चातीला कुचस्वे धुमावली म्हणतात. आईच्या पुवामध्ये राहून आईच्या मूत्ररंध्रातून बाहेर पडावं लागतं आणि बाळ ज्यावेळेला आईच्या स्तनातून दूध पितं त्यावेळेला आईचा घाम कितीतरी वेळा त्या बाळाला चाटावं लागतो. इतकं घाणेरडं जर जन्माचं दुःख असेल आणि हे दुःख चुकवण्यासाठी रामकृष्णांनी आणि या दुःखातून जन्माच्या दुःखातून जर मुक्ती करून घ्यायची असेल तर काय करायचं. जो मज होय अनन्य शरण ही अशी शरणागती पत्करायची. पण भगवंतांनी पुढे खूप सुंदर शब्द वापरला, जो मज होय कसं सांगितलं, अनन्य अनन्य शरण म्हणजे सर्व भावानं जो शरण जातो त्याला म्हणायचं अनन्य शरण. हा योगक्षम आगवा तयांचा मध्ये जी पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रय मी. सर्व भावानं ज्यानं मला आश्रय केलाय ना त्याचं जन्म मरण मी खंडित करतो म्हटलं. येरा गबाळ्याला मी कुणालाही करू शकणार नाही. जो मला अनन्य भावानं शरण आलाय त्याचंच. मग सर्व भावानं शरण जाणं म्हणजे काय, कायेनं वाचेनं आणि मनानं, काही वाचिक आणि मानसिक या तिनंनी तिन्हीनं जो मला शरण येतो ना त्याचं मी जन्म मरण खंडित करतो. आता याच्यावर सुद्धा मी भाष्य करायचं झालं, काया वाचाने मन, तर कायेनं कसं जायचं बरं शरण. तर मला वाटतंय 17व्या अध्यायामध्ये याच्यावरती भगवंतांनी श्लोक लिहिलेला आहे, देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जव. काय म्हणताय भगवंत, की शरीरानं शरण येणं म्हणजे कसं शरणागती आहे बघा. या हातानं देवाची पूजा करावी, पायानं तीर्थयात्रा करावी, मुखानं भगवंताचं नाम घ्यावं, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहावं आणि या सगळ्या शरीराचा उपयोग एका भगवंताच्या शरणागतीसाठी करावा त्याला म्हणायचं काय, कायिक्त. सकल तीर्थाची हे धुरे जे का माता पितरे तया लागी शरीरे लोन कीजे. माऊलींनी सांगितलं काय, आई वडिलांची सेवा करण्याकरता गुरूंची सेवा करण्याकरता हे शरीर जर तुम्ही झिजवला तर ते शरीरानं शरणागतीच पत्करली असंच म्हणावं लागेल. मग ही शरीराची जी शरणागती आहे ती भगवंताची प्रतिमा किंवा गुरूंना समोर बघितल्याबरोबर या शरीरानं दंडवत घ्यावं. माझे गुरुवर हे दंडवताचा अर्थ खूप छान सांगतात. दंडवत म्हणजे काय, दंडवत म्हणजे आपल्याला वाटतं की असं आडवत पडणं म्हणजे दंडवत, बरोबर आहे, लौकिक अर्थानं बरोबर आहे. पण दंडवत म्हणजे दंड म्हणजे काठी, काठीचा आधार सुटल्याबरोबर काठी जशी खाली पडावी अगदी त्याप्रमाणे या शरीरानं समोर गुरूर पाहिल्यानंतर, समोर देवाला पाहिल्यानंतर, देवाची प्रतिमा पाहिल्यानंतर या काठीप्रमाणे ते झोकून जावं म्हणजे दंडवत घ्यावं. बघा पहिलं काठी काय करते, आपला आधार सोडते. आता जोपर्यंत काठी पकडतो आपण तोपर्यंत ती काठी पडू शकत नाही. तसं जोपर्यंत आम्ही या संसाराची काठी हातात धरलेली आहे आणि तोपर्यंत आपल्याला भगवंताच्या ठिकाणी दंडवत घेता येणार नाही. बरं ती काठी पडताना असा विचार तरी करते का हो की मला पडताना कुणीतरी बघेल, मी पडले तर मोडेल काय, आणि मला मी जर पडले तर माझ्या लोक हसतील काय, कधी काठीने विचार केला असेल का. अगदी त्या न्यायानं या काठीनं म्हणजे या जीवानं सुद्धा गुरूंच्या समोर दंडवत घेताना, देवासमोर दंडवत घेताना लाज शय भय शंका या सगळ्या काय करायच्या, बाजूला ठेवायच्या आणि समोर भगवंताची प्रतिमा दिसली ती दिसली, समोर गुरु किंवा संत दिसल्या बरोबर या देहानं दंडवत घालणं म्हणजे हे शारीरिक शरणागती सांगितली. मुळात हे सगळं आपल्याला त्याच्याकरताच मिळालेलं आहे, दिली इंद्रिय हात पाय का, सगळं त्याच्याकरताच मिळालेलं आहे. म्हणून याला शारीरिक काय सांगितली, शरणागती सांगितली. शारीरिक शरणागती म्हणण्याचं इतकंच कारण आहे की याच्यामध्ये शरीराला प्राधान्य दिलेलं असल्यामुळं आणि या सगळ्या क्रिया शरीराच्या असल्यामुळं शरीरानं शरणागती पत्करायची. म्हणजे कशी, जो मज होय अनन्यमधली पहिली शरणागती बघितली आपण शारीरिक शरणागती आणि दुसरी सांगितली मानसिक. अनुद्वेग करम वाक्यम, भगवंत बोलतात की मानसिक जी शरणागती आहे ती सुद्धा कशी असली पाहिजे, या मनानं दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नये.
जरी आपण प्रवचन करत असलो, कीर्तन करत असलो, वाऱ्या करत असलो, आणि मनामध्ये जर एखाद्याच्या विषयी आपण सतत वाईट चिंतन करत असू तर ती मानसिक शरणागती होऊ शकत नाही. आम्हाला वाटतंय मी मनामध्ये वाईट चिंताले कुणाला काय कळतंय, पण त्याची नोंद घेणारा कुणीतरी आहे हे जीवानं काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. म्हणून ही मानसिक शरणागती सांगितली. आणि तिसरी शरणागती जी सांगितलेली आहे ती वाचिक. प्रिय हितैंच भगवंत म्हणतात, वाणीने सतत प्रिय बोलावं, दुसऱ्याच्या हिताचं बोलावं. साच आणि मवाळ मिटुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या वाणीनं नेहमी सत्य दुसऱ्याचं हिताचं बोलावं. म्हणजे कसं, समजा मी एखाद्याचं जर हित बोलू लागले आणि त्या हितामध्ये जर दुसऱ्याला त्या वाक्यानं जर त्रास होणार असेल तर ते सुद्धा हित बोलू नये. ज्या बोलण्यानं सर्वांचं हित होणार आहे तेच बोलावं. आणि हे फक्त संतांना जमलं. आम्ही बोलतो पण एखाद्याच्या हिताचं बोलतो आणि दुसऱ्याला टोचेल असंच बोलतो. पण संत जे बोलतात ते कसं बोलतात, सर्वांच्या हिताचं बोलतात. आमच्या हितामध्ये सगळ्यांचं आहे का नाही, आईला बाळाचं हित कळतं का नाही, लेकोराचे हित वाही माऊलीचे चित्त, श्रुतीला सुद्धा आपलं हित कळतं. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली जगा. पण यांना जे हित कळतं हे मर्यादित हित कळतं. पण संतांना जे जीवाचं हित कळतं ते कसं कळतं, लौकिक कळतं, पारमार्थिक कळतं, सर्व अंगानं जीवाचं हित कळत असल्यामुळं भगवंत म्हटले काय, अशा सर्वागतीनं तू जर शरण आलास आणि मला शरण आलास, जो मज होय अनन्य. कारण एक एक शब्द जर बघायला गेलो तर जो म्हणजे कोण, कुणी यारे यारे लहान कोण, कुणीही या. पण अनन्य भावाने शरणागती पत्करा. आणि अनन्यचं जर तुम्हाला बघायचं असेल तर 9वा अध्यायामधला श्लोक आहे, अनन्या चिंतयंतो माम ये जना परियुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. बघा भगवंत अनन्यतेचं सांगतात बरं का. आणि नारद महर्षी सुद्धा भक्तिसूत्रामध्ये अनन्यतेचं महत्त्व सांगतात. नारद महर्षी म्हणतात, अन्याश्रयांना त्यागो अनन्यता. आम्हाला अनन्य म्हणजे असं वाटतं की एकाच देवाची पूजा करणं म्हणजे अनन्यता. पण नारद महर्षी सांगतात एकाच देवाची पूजा करणं इथपर्यंतच त्याचं अर्थ नाही आहे, तर भगवंताच्या आश्रयाशिवाय जीवनच जगणे नाही याला म्हणायचं अनन्यता. जसं माशाला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर त्यानं प्राण सोडावा, तसं भगवंताचं विस्मरण झाल्याबरोबर या जीवाला व्याकुळता यावी याला म्हणायचं अनन्यता. आणि हेच नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी म्हणतात की बाकी सगळ्यांच्या आपण भक्ती बघितल्या म्हटले, नारद महर्षी व्यासजी यांची बघितली, गर्ग महाराजांची बघितली, चांडिल्य महाराजांची बघितली, तर नारद महर्षी म्हटले या सर्वांच्या व्याख्या बाजूला ठेवा, पण मी जी व्याख्या सांगतो ती व्याख्या ऐका. म्हटले नारद असतो तदर्पिता किलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलते इति. सर्व केलेलं कर्म एका भगवंताला अर्पण करणं आणि भगवंताचं विस्मरण होतात या जीवानं व्याकुळ होणं ही खरी भगवंताची अनन्यता आहे म्हणून सांगितलं. आणि मग भक्त नारद महर्षी म्हटले तुम्हाला जर अशी अनन्यता जर बघायची असेल तर तुम्ही कुठे जा म्हणे, तुम्ही जावा व्रजामध्ये जावा, यथा व्रज गोपिकाना. तुम्ही जावा म्हणे त्या व्रजामध्ये आणि त्या गोपिकांचं तुम्ही अनन्यता बघा एका भगवंताविषयी. अरे त्या दही लोणी जरी माथ्यात घेऊन निघाल्या तरी कधी दही घ्या, कुणी लोणी घ्या, कधी दूध घ्या असं कधीच म्हटल्याने. काय म्हणत होत्या, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी दामोदर घ्या. अरे बाबा मथुरेतल्या नारी या गोकुळातल्या नारींना हसू लागल्या की काय म्हणे, यांच्याकडे दही तूप लोणी आहे असताना या गोविंद म्हणतात. तर यांनी काय केली होती, भगवंताची सर्व भावानं शरणागती पत्करलेली असल्यामुळं त्यांच्याजवळ मी आणि तो असा आपपर भाव नव्हता. आणि ही अनन्यता नारद महर्षी म्हटले तुम्ही जाऊन बघा म्हणजे. आमची अनन्यता अशी नाही, आमची अनन्यता चांगलं झालं तर मी केलं आणि वाईट केलं तर देवाने केलं, ही आमची अनन्यता आहे भगवंताविषयी. म्हणून माऊलीने गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरत म्हटलं. म्हणजेच काय, लय लय होणे आणि पुन्हा उत्पत्ती करणे हे सगळं करण्याचं बीज कोण आहे तर स्वतः मी आहे म्हणून सांगितलं. आणि असं असल्यामुळं तो मला शरण जा म्हणून सांगितलं.
आणि जीवाला जर अशी शरणागती जर पत्करायची असेल तर तुकाराम महाराजांचा एक अभंग बघा, मनहुनि चरण जावे सर्व भावे देवाशी, सर्व भावाना शरण जा, फक्त मी शरण गेलो असं म्हणण्यापुरतं शरण नको। माझे गुरुवारी तरी दोन शरणागती सांगतात, गुरुवारी म्हणतात एक अंतरंग शरणागती आहे आणि एक बहिरंग शरणागती आहे। तुम्ही आम्ही जो शरणागती पत्करतो ही बहिरंग शरणागती आहे। बघा बहिरंग शरणागती म्हणजे काय, हां सप्ताह चालू आहे, मंदिरामध्ये जाणे, देवाच्या पायरीवर डोकं टेकणे, देवाच्या पायावर माथा टेकणे, देवाला एखादं फूल वाहणे, देवाला दुर्वा किंवा देवाला तुळस वाहणे, ही आपली बहिरंग शरणागती आहे आणि ती आपण सर्वांनी पत्करलेली आहे। पण अंतरंग शरणागती जी सांगितलेली आहे ती म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे, ही ज्याच्याजवळ शरणागती आहे ना ही अंतरंग शरणागती आहे। ही अंतरंग शरणागती आपल्याजवळ आहे की नाही याचं परीक्षण सुद्धा स्वतःच करावं लागतं, दुसऱ्यानं करून चालत नाही। कारण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आम्ही भक्ती करू, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आम्ही 500 रुपयाचा हार मंदिरामध्ये घेऊन जाऊ, पण भगवंतानं ज्या स्थितीत ठेवले त्या स्थितीत समाधान न बिघडू देता राहणं ही अंतरंग शरणागती, आणि ही शरणागती इथं भगवंतांना मान्य आहे। जो मज होय अनन्य शरण, मग नुसती बहिरंग शरणागती जर आपण करू लागलो तर या सप्त्यांचा अर्थ तरी काय होईल। हे सप्ते ठेवतात, त्याच्यामध्ये प्रवचनं ठेवतात, कीर्तनं ठेवतात, हे सगळं आपण ऐकतो आणि ऐकल्यानंतर मग परत पत्रिकेमध्ये लिहावं लागतं आपल्याला सालाभात प्रमाणे। म्हणजे मागच्या वर्षी माझ्यात किंचितही बदल नव्हता, यावर्षी सुद्धा माझ्यात काहीचाही बदल झालेला नाही, म्हणून सालाभात प्रमाणे। सत्य ठेवण्याचं एवढंच हे आहे तो आहे की संतांनी सांगितलेले विचार, संतांनी सांगितलेली ही धारणा, यांचा केलेला हा जो बोध हा आपल्या अंतरंग ठसावा आणि त्यानुसार आपण आचरण करावं। सांगणं पाठांतर करणं खूप सोपं आहे, पण इथं बसून सांगितलेल्यानुसार आचरण करणं खूप अवघड आहे, आणि ते आचरण म्हणजेच अंतरंग शरणागती आहे। सगळ्यांना आपल्याला कसं लौकिक गीत कळतं नाही का? लौकिक गीत म्हणजे काय सर, की आपला आपला वैरणीचा बांध कापता कापता दुसऱ्याच्या बांधाची एखादी वैरणाची पिंडी कापून घेणं, हे गीत आपल्याला कळतं का नाही? हे गीत प्रत्येकालाच कळतं, पण इथं काय म्हणतात भगवंत की हे शरणागती बाजूला ठेवा, हे हित बाजूला ठेवा, आणि खऱ्या अर्थानं जे हित आहे आपलं ते हित तुम्ही काय करा, साध्य करून घ्या। आणि त्याच्याकरताच जर आपल्याला हे जर मिळालेलं असेल तर त्याच्यामधलं सांगितलं चार दुःख सांगितली, शरणागती जर नाही केली तर चार प्रकारचे दुःख आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन। जन्माचं दुःख बघितलं तसं मरणाचं सुद्धा दुःख आहे। मरणाचं जर दुःख बघायचं झालं तर मरण हे जो जो जन्माला आलेला आहे त्याला मरण हे निश्चितच आहे, कारण उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, त्या जसं फिरतं तसं जन्म आणि मृत्यूचं चक्र फिरतं। म्हणून या श्लोकामध्ये पहिला शब्द घातला गती। गती म्हणजे काय? पुढे चालणे, म्हणजे जीवाच्या कर्माच्या फळानुसार भगवंत त्या जीवाला पुन्हा जन्माला घालतो, म्हणजे काय करतो पुन्हा त्या गतीमध्ये आणतो ना, म्हणून गती। म्हणून माऊलींनी भगवंताने सांगितलं माऊलींच्या मुखातून, अरे बाबा सगळं करणारा मी आहे असं समज आणि मला अनन्य भावाने शरण ये। म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चालिता। या श्लोकावरती माऊलीं टीका लिहिली, मी बोलवल्यामुळं वेद बोलला, मी चालवला तर सूर्य चालतो, अरे नवे नवे वृक्षाची ही पान हले ज्याची सत्ता आणि राहिली अहंता मग कोटी। झाडाचं पान जरी हालायचं झालं तर त्याच्या सत्तेशिवाय जर हलत नसेल तर या जीवानं अहंकारानं कधीच म्हणून मी आहे म्हणून खातात। घरामध्ये म्हणता का नाही? जरा काय रिटायर झालं किंवा म्हातार झालं की घरात तुणतुण चालू असते, मी आहे म्हणून चालवे। पण तुझ्यामध्ये जर रामच नसेल तर तू आतून सुद्धा काय कामाचं? मग ही शरणागती भगवंत सगळं करतोय, ही शरणागती समजून घ्यावी आणि या जीवातून अहंकार बाजूला करावा। माझे गुरुवर या सुंदर शास्त्र समजावून सांगतात, ते म्हणतात प्रत्येक ठिकाणी भगवंत भरलेला असल्यामुळं
या शरीराने गवताची काडी सुद्धा काढताना अगदी हळूवार काढावी म्हणून 17 अध्यायामध्ये जर तुम्ही बघितला तर इतक्या सुंदर ओव्या दिले त्याच्यामध्ये सांगितलं हिसडा मारून जरी गवताची काडी काढली ना तर शरीराची शरणागती तिथे ढासळणे म्हणून समजा मी इतकं सांगतं जर हळूवारपणे सांगत असती परमार्थ करायला मग आमचा येरा गबायाचा परमार्थ तिथपर्यंत पोचेल का हो मी इतकं कोमल असलं पाहिजे की सर्वांघटी राम देहादेही एक आता मला या ठिकाणी हरिपाठातला अभंग आल्यामुळे एक सुंदर सांगावं असं वाटतं चंदगड भागाचं वैशिष्ट्य बरं का सध्या काय झालेलं आहे चंदगड भागामध्ये हरिपाठ महिलांचे हरिपाठांचे भरपूर संघ तयार झाले यातून एक गोष्ट उत्तम झाली की जिथं जिथं स्पर्धा होतात त्यांनी अशी अट घातली आम्ही पत्रिका बघतो की हरिपाठ पाठ असला बऱ्याच जणांच्या वाऱ्या झाल्या म्हातारी होऊन गेलीत पण हरिपाठ कधी पाठ झाला नाही पण याच्या निमित्तानं का असेना महिलांच्या मुखामध्ये हरिपाठ आला आणि त्यांना हरिपाठ पाठ झाला फक्त हात जोडून एक विनंती आहे की हरिपाठ करा स्पर्धा करा पण त्याच्यामध्ये ईर्ष्या ठेवू नका हरिपाठ केला स्पर्धा केल्या आणि तिथं जर तुमची ईर्ष्या आणि तिरस्कार जर आला तर भग माऊलीने सांगितलेल्या हरिपाठापासून तुम्ही पुष्कळ दूर गेलात एवढं मात्र विसरू नका कारण सर्वजण एकत्र यावं माझं तत्व समजून घेण्याकरता ज्ञानेश्वरीचं सार काढून केलेला हरिपाठ हा समजून घेण्याकरता आहे फक्त पाठ पाठांतराकरिता हा परमार्थ नाहीच आहे नाहीतर मग म्हणलो की वटवट तैसे तेगा एकदा काय झालं पुरातून अशी एक भली मोठी सोन्याची पेटी वाहत येत होती आणि त्या पेटीला हिरं लावलं होतं माणिक लावलं होतं त्या पेटीच्या आतमध्ये भरपूर सोनं भरलं होतं आणि त्या ओंडक्यावर एवढी मोठी पेटी वाहत येत होती आणि त्या पेटीच्या बाजूलाच एक बेडूक बसला आता मला सांगा त्या पेटीची किंमत त्या बेडकाला काय आहे अगदी त्याच न्यायानं नुसतं पाठ पाठांतर जर केलं तर त्या बेडकाला जेवढी त्या पेटीची किंमत ना तेवढीच आम्हाला त्याची किंमत राहील संत वाणमयाची किंमत म्हणून ते तत्व जे आहे ना ते आतमध्ये मुरलं पाहिजे जसं लोणचं मुरल्यानंतर चव लागतं तसा हा परमार्थ अंतःकरणामध्ये रुजला पाहिजे आणि असं जे रुजलेलं आहे ना तेच महाराज काय होतं फलद्रूप होतं आणि हे फलद्रूप होण्याकरिताच ज्ञानेश्वरी फलद्रूप होण्याकरिताच हरिपाठ आहे भगवंत म्हटले जो मज होय अनन्य शरण आणि काय करतो त्याचं तयाचे निवारिणी जन्म जन्म बघितलं जन्माचं आपण दुःख बघितलं आणि जन्माचं दुःख बघितल्यानंतर मदालसेनं काय सांगितलं आपल्या बाळा 9 मास कष्ट लासी 10व्याने प्रसूत झाली येताना कर्म जाड तुझी मान अडकली काय सांगते पर्यंदे मदालसा मदालसा आपल्या बाळाला सांगते 9 महिने गर्भात त्रास झाला 10व्यानं प्रसूत झाली आणि येताना तुझी कर्म जाड म्हणजे कर्मानं जर तू परत बांधला गेलास तर तुझी परत कर्मानं मान अडकली जाणार आणि मग तुला पुन्हा गर्भवास भोगावा लागणार आणि या चक्रातून जर बाजूला व्हायचं असेल तर जो मज होय शरणागती का कोणाची आणि कोणी पत्करायची कोणी पत्करायची ज्याला वाटतं माझं जन्ममरण खंडित व्हावं त्यानं पत्करा कोणाची पत्करायची जो 6 गुणांनी युक्त भगवंत आहे त्याचीच पत्करली पाहिजे कशी पत्करायची कायावाच्या मनानं पत्करायची आणि का पत्करायची जन्म आणि मरण आणि व्याधी आणि कुठली जरा म्हणजे म्हातारपण रोग जन्म मृत्यू या तडाख्यातून जर सुटावं असं वाटत असेल तर त्यानं काय करावं शरणागती पत्करावी मग अशी शरणागती पत्करत असताना एक मनात ठेवलं पाहिजे की सर्वांगती राम इथं आलो होतो आपण आणि शास्त्रामध्ये उपनिषदामध्ये माझे गुरुवर उपनिषदाचं एकदा चिंतन करत असताना सांगत होते की ज्या ज्या ठिकाणी नाम दिसतं आम्ही काय म्हणतो कुठे आहे भगवंत भगवंत मग फक्त मंदिरामध्ये आहे का पण संत जर सांगत असतील की सर्वांगती राम भगवंत जर सांगत असतील सर्वांगती राम आहे हे वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता किंवा बहुनाम जन्म ना म्हणते भरपूर जन्मांच्या पुण्याईनंतर या अनुभवापर्यंत येता येता आपल्याला की सर्वांच्या मध्ये राम आहे जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगा मी भगवंत जर सांगत असेल सर्वांच्या हृदयात असणारी ती वस्तू जर मी आहे तर त्या ठिकाणी आपण शरणागती पत्करली पाहिजे
आम्ही फक्त आम्हाला फक्त देव मंदिरामध्येच दिसत असल्यामुळं आपण एकमेकामध्ये देव बघत नाही. आणि हेच उपनिषद काय सांगतं, छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं तुम्हाला सांगते की आद्रिजा गोजा आणि अंबुजा. नीट ऐका बरं, आद्रिजा गोजा आणि अंबुजा म्हणजेच काय, छांदोग्य उपनिषद सांगतं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ब्रह्म बघायचं आहे तर तुमची दृष्टी बदला, ज्या ज्या ठिकाणी नाम दिसतं, ज्या ज्या ठिकाणी रूप दिसतं, ज्या ज्या ठिकाणी कर्म घडतं, अशा तिन्ही ठिकाणी एका ब्रह्माशिवाय दुसरी वस्तू नाही. अध्यारोपित नाम रूपे द्वारेन ब्रह्म निर्दिष्यते. काय सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी नाम, ज्या ज्या ठिकाणी रूप, ज्या ज्या ठिकाणी कर्म, त्या त्या ठिकाणी ब्रह्म, ब्रह्माने ब्रह्मच. मग त्याच्याकरता तीन शास्त्रातली उदाहरणं दिली, एक आद्रिजा गोजा आणि अंबुजा. आद्रिजा म्हणजे काय बघा शास्त्र, कारण कीर्तनामध्ये जरा इकडे तिकडे गेले तरी चालते, गेले तर म्हणजे दृष्टांत देऊन पटवून देता येतं, पण प्रवचन म्हटलं की तत्वचिंतन. याच्यामध्ये आद्रिजा म्हणजे काय बघा, आद्रिजा म्हणजे पर्वतातून नदी वाहते. नदीचा उगम कुठे आहे महाराज मंडळी, पर्वतामध्ये नदीचा उगम आहे. मग आता इथं आपली ताम्रपर्णी ना, त्या हिरण्यकेशी ताम्रपर्णी, ताम्रपर्णी बघितल्याबरोबर मला पर्वताची आठवण आली पाहिजे. लक्षात घ्या हा, जिथं जिथं उगम झालाय त्या उगमाचं मला काय व्हावी, आठवण व्हावी. दुसरं जे सांगितलं, पहिलं सांगितलं आद्रिजा, दुसरं सांगितलं गोजा. गोजा म्हणजे काय, आता समजा इथं भात पेरलेला आहे, रोपं लावून झालेलं आहे, भात एवढं एवढं आलेलं आहे, ते भात बघताना जमीन दिसते का हो, मग जमीन आहे का नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण पृथ्वीवरचं गवत बघू त्या त्यावेळेला पृथ्वीची आठवण झाली पाहिजे. आद्रिजा गोजा आणि अंबुजा. अंबुजा म्हणजे काय, सायंकाळचं समजा चांदणं पडले आणि तलावातून एक मासानं जर उसळी मारली आणि त्या चांदण्यांच्या मध्ये तुम्हाला जर मासा दिसला तर त्या माशाला बघितल्याबरोबर त्या ठिकाणी पाणी आहे याची मला आठवण व्हावी, त्याला म्हणायचं अंबुजा. म्हणजेच काय, ज्या ज्या ठिकाणी नाम, ज्या ज्या ठिकाणी रूप, ज्या ज्या ठिकाणी कर्म घडलेलं दिसतं त्या त्या ठिकाणी कोण आहे, ब्रह्म आहे, आहे आणि आहेच. नवे नवे पंचदशी कार तरी सांगतात, मी काय काय नाही याचा विचार केला की मी ब्रह्मरूप सदा आहे, आहे आणि आहेच. मी काय काय नाही व्यतिरेकाने अन्वय सांगितलं, व्यतिरेकानं साधन करायचं, मी काय काय नाही. मग पंच महाभूत नाही, मी पंचकोश नाही, मी पंचप्राण नाही, मी काय नाही, पंच भूते हे सुद्धा मी नाही, हे सगळं नाही, मग तू कोण, मी कोण आहे, ब्रह्म. आणि अशा शरणागतीनं जर भगवंताला शरण केलं तर भगवंत म्हटले नाम, नाम घेणारा आणि नामी ही त्रिपुटी लय पावते, आणि ही एकदा त्रिपुटी लय झाली की ती उरतते फक्त सच्चित आणि आनंदरूप ब्रह्म, ब्रह्म आणि ब्रह्म. मग ह्या तत्वापर्यंत जर पोचायचं असेल तर अनन्यतेनं काय केली पाहिजे, भगवंताची शरणागती पत्करली पाहिजे. आणि अनन्यतेचं एक उदाहरण सांगते बरं का, घडलेली हकीकत आहे. अनन्य एक ऋषी महर्षी होते, ते ऋषी महाभारताच्या श्लोकावरती काय करत होते, शिष्यांना शिकवत होते. आणि नवव्या अध्यायापर्यंत आल्यानंतर नवव्या अध्यायातल्या अनन्या चिंतयंतो माम या श्लोकावरती त्यांचं टीका चालू होती, म्हणजे त्याचं भाष्य चालू होते. आणि अनन्या चिंतयंतो माम हे जना परिउपासते, इथपर्यंत दोन दिवस चाललं, त्याच्या खालची ओवी घेतली. आणि त्याच्या आधी असं झालं होतं की या शिष्यांना आणि त्या गुरूंना चार दिवस तिथं माधुगरी मिळालेली नव्हती. आणि पुढचं वाक्य काय होतं की वहाम्यहम, भगवंत काय म्हणतात, जो सर्व भावानं मला शरण येतो त्याचा मी योग आणि क्षेम स्वतः चालवतो असं भगवंत म्हणत होते. मग ते म्हटले की आम्ही चार दिवस झालो उपाशी पोटी माझे शिष्य आणि मी इथं बसून या शेजार श्लोकावरती टीका करतो, भाष्य करतो, आणि भगवंत सांगतायत की मी यांचं सगळं वाहतो. मग आम्ही शरणागती पत्करलेली असताना सुद्धा आमची पोटामध्ये अन्नाचा कण नाही. म्हणजे भगवंता तू हे वाक्य बोललेलं काय आहे, खोटं आहे म्हटले. आणि त्या ऋषींनी लाल पेन घेऊन वहाम्यहमवरती खाट मागली आणि त्याच्या खाली लिहिलं ददाम्यहम, भगवंता तू काय कोणाचा योगक्षम चालवत नाहीस, काय करायचं असेल तर या मला हातपाय हलवावे लागणार, म्हणून खाली लिहिलं ददाम्यहम. आणि असं झाल्यानंतर ऋषी गेले स्नानाकरता, निघून गेले.
आणि स्नानाकरता निघून गेल्यानंतर इकडे एक छोटंसं कुरळ्या केसांचं 7-8 वर्षाचं सावळा बाळ हातामध्ये 4-5 गठली घेतले, खांद्याला 4 गठली अडकवले आणि त्या ऋषींच्या पत्नीकडे आले. आणि ते बाळ काय म्हणते की गुरुमाऊली हे धान्य ही शिधा ठेवून घ्या. त्यावेळी ते त्यांनी विचारलं की हे एवढं कुणी पाठवून दिलं, तर कुणी पाठवून दिलं, आमच्या गुरुंनी पाठवून दिलं सांगितलं. गुरुंनी पाठवून दिले म्हटल्यानंतर ती म्हटली ठेव ठेव इथं, ठेवलं सगळं. आणि जेव्हा बाळ जात होतं परत त्यावेळेला त्या गुरुमाऊलीला काय दिसलं, त्या बाळाच्या गालावरती एक ओरखडा दिसला, लाल ओरखडा दिसला. आणि लाल ओरखडा दिसल्यानंतर ती ज्यावेळी काय म्हटली, अरे इतका सुंदर सुकुमार आहेस तू आणि तुझ्या गालावर कुणी मारलं. तर त्यावेळी ते बाळाने उत्तर दिलं की हे तुमच्याच पतीचं काय आहे, करामत आहे, तुमच्याच नवऱ्यानं मला मारलेली ही रेष आहे. असं म्हटलं आणि बाळ निघून गेलं. ऋषी आले, आल्यानंतर सगळी शिधा बघितली. शिधा बघितल्यानंतर हे कुणी दिलं, त्या पत्नीने सांगितलं की अहो तुम्हीच तर पाठवून दिला होता ना, एक छोटं बाळ आलं होतं. तर ती म्हटली सगळं राहू दे म्हटली, ते तुम्ही एक सांगा म्हटले, आजपर्यंत कुणालाही बोट तुम्ही लावला नाही आणि त्या बाळाच्या गालावर तुम्ही ओरखडा कसा काय ओढू शकता. त्यावेळेला त्यांच्या पटकन लक्षात आलं की काय झालेली चूक आहे. पटकन ते महाभारताचा ग्रंथ उघडला आणि अनन्या चिंतयन तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहम मेहमवरती जी खाट मारली होती ना, ती खाट दुरुस्त केली आणि ददाम मेहम खोडलं. म्हणजे ती खाट त्या ग्रंथावर मारलेली नसून प्रत्यक्ष भगवंताच्या गालावर मारलेली चापटी होती ती. हा दृढ विश्वास पाहिजे की माझा योगक्षेम भगवंतच चालवतो. आम्ही एखाद्याच्या समजा यातला राम निघून गेला, आम्ही भेटायला जातो, बघा समजून घ्या बरं कशा असतो. आपण भेटायला गेल्यानंतर समजा गोविंदरावाचा मृत्यू झालेला आहे, त्याला घरात टेकवून बसवलेला आहे, सगळ्या महिला मंडळ चालल्या, आम्ही विचारतो काय करायला, काय म्हणता तुम्ही, गोविंदराव बोला की गोविंदराव गेला. मग तुम्ही भेटायला कोणाला जाता, त्यांच्या घरच्यांना भेटायला जाता. का भेटायला जाता बोला की, का भेटायला जाता, गोविंदराव गेला म्हणून. मग तिथं टेकून बसवलेला असते तो कोण, शास्त्र किती सुंदर आहे बरं. आपण गोविंदराव गेला म्हणून जर भेटायला जात असतो आणि तिथं जर त्याला टेकून बसवलेला असेल तर तो गोविंदराव नव्हे का, बोला की कोण होता तो, तो गोविंदराव होता का नव्हता, होता. मग गेलो कोण, तुम्ही उत्तर द्यायचं. जे जातं ना या सरणाऱ्या संसारामध्ये एक न सरणारं तत्व ते मी आहे. म्हणजे देह ही आत्म्यावरची खोळ आहे किंवा देह हे काय आहे याची उपाधी आहे. आणि एका देहाची ही पहिली उपाधी जर जीवानं लावून घेतली, मी देह ही उपाधी पहिला लावून घेतली की त्या उपाधीच्या संबंधानं बाकीच्या उपाध्या आपोआप चिकटतात. मग हा माझा, हा परका, मी काळा, मी गोरा, मी श्रीमंत, माझ्यासारखा प्रवचनकार या भागात मिळणार नाही. या सगळ्या उपाध्या आपण एका देहाच्या संबंधानं चिकटवून घेतो. म्हणून पहिला एक अज्ञान आपल्याला जे आहे, मी म्हणजे माझा देह नाही, हे अज्ञान पहिलं आपल्यातलं जर गेलं तर मी कोण आहे, मी सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे. ते जर आनंदरूप असेल तर मी सुद्धा कशी असली पाहिजे, मी कसा असला पाहिजे, आनंदरूपच असला पाहिजे. आमचा आनंद कशावर अवलंबून आहे बोला की, घरात एखादी चांगली घटना घडली की आम्हाला आनंद होतो, दुःख झालं तर दुःखाची घटना घडली दुःख होतं, पण